नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी पावसाने उघडीप दिल्याने धरणांचे विसर्ग घटविण्यात आले आहेत भंडारदारातून आठशे सोळा तर निरबंडीतून दोन हजार नऊशे क्युसेक विसर्ग होता मुळा धरणात तेवीस हजार आठशे पस्तीस दशलक्ष घनफूट साठा होता दारणा धरणातून सोळाशे पन्नास गंगापूर धरणातून पाचशे वीस तर नांदूर मध्वेश्वर बंधाऱ्यातून सोडण्यात येणारा विसर्ग चार हजार आठशे बेचाळीस क्युसेकवर आणण्यात आला जायकवाडीत काल सायंकाळी दहा हजार तीनशे ब्याऐंशी क्युसेक पाण्याची आवक होती जायकवाडीतील जलसाठा त्र्याऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे के केकेरेंच्या जमीन हस्तांतरास राज्य शासनाचा विरोध असून न्यायालयात दाद मागणे हा शेवटचा पर्याय आहे असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी लवकरच महसूल वन मदत व पुनरसन विभागाच्या सचिवांसोबत बैठकीत ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी मंत्रालयातील बैठकीत सांगितले राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आमदार निलेश लंके बैठकीला उपस्थित होते यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी जमीन हस्तांतर प्रकरणी सुरू असलेल्या हालचालींची माहिती दिली मराठवाड्यापाठोपाठ जिल्ह्यातील पशुधनावर लंपी स्किन डिसीज या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव आढळला आहे नेवासा तालुक्यातील गोदेगाव या ठिकाणी या विषाणूने ग्रस्त सात जनावरे आढळली असून जिल्हा परिषदेने पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांचे पथक उपचारासाठी पाठवले संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा बाजारात बुधवारी बत्तीस हजार दोनशे चौसष्ट गोन्या आवक होती जास्तीत जास्त सोळाशे रुपयांपर्यंत भाव निघाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची मुंबई येथे सिडकोच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे त्यांच्या बदलीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पद अतिरिक्त आहे जिल्ह्यात काल तब्बल आठशे दहा कोरोनाबाधित आढळले सक्रिय रुग्णांची संख्या पहिल्यांदाच तीन हजार पाचशे एकोणपन्नासवर पोहोचली एकूण बाधितांचा आकडा अठरा हजार आठशे एकतीस झाला आहे आतापर्यंत पंधरा हजार पंधरा जणांनी करोनावर मात केली रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ऐंशी टक्के आहे काल सात करोना बळींची नोंद झाली एकूण बळींची संख्या दोनशे सदुसष्ट झाली आहे कोपरगाव शहरात करोना संसर्ग रोखण्यासाठी अठ्ठावीस ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत बँक पतसंस्था मेडिकल व दवाखाने वगळता अन्य सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार